आदर्श आर्ट्स एंड कॉमर्स कॉलेज देसाईगंज वर्षा डिस्ट्रिक्ट गढ़चिरौली। ऑनलाइन क्लासेस फॉर बीकॉम CM5 एडवांस अकाउंटिंग पेपर फर्स्ट अमलगमेशन ऑफ कंपनीज कंपनीचे समिश्रण यामध्ये आज आपण प्रॉब्लम नंबर 6 बघूया। माय सेल्फ मिस्टर नीलेश हल्लामी असिस्टंट प्रोफेसर डिपार्टमेंट ऑफ कॉमर्स। प्रॉब्लेम ऑन अमलगमेशन यामध्ये आज आपण प्रॉब्लेम नंबर 6 बघूया। आपल्याला प्रॉब्लेम दिलेला आहे, राम लिमिटेड अँड श्याम लिमिटेड ॲग्रीड टू कंबाईन अँड फार्म अ न्यू कंपनी राधाकृष्ण लिमिटेड विथ अन ऑथराइज्ड कॅपिटल ऑफ ₹10,00,000 डिवाइडेड इंटू शेयर्स ऑफ ₹10 काय म्हणतो की राम लिमिटेड आणि श्याम लिमिटेड हे दोन कंपन्या एकत्र येतात, त्यांच्यामध्ये करार झालेला असतो आणि ते एकत्र येतात आणि एक नवीन कंपनी ते स्थापन करतात आणि त्या नवीन कंपनीचे नाव आहे राधाकृष्णन लिमिटेड। आणि या नवीन जी कंपनी राधाकृष्णन लिमिटेड आहे या कंपनीचे अधिकृत भांडवल जे आहे ते आहे ₹10,00,000 पर शेअर्स ₹10 प्रमाणे। समोर बघतो की द न्यू कंपनी टू कवर द असेट्स अँड लायबिलिटीज ऑफ बोथ द कंपनीज काय करतो की जी नवीन कंपनी आहे राधाकृष्ण लिमिटेड ही काय करतो की दोन्ही कंपन्यांचं ऑल असेट्स अँड ऑल लायबिलिटीज ते खरेदी करतो। द कन्सिडरेशन बीइंग ₹6,00,000 इन फुल्ली पेड अप शेअर्स टू द राम लिमिटेड आणि काय करतो की राम लिमिटेडकडून आणि श्याम लिमिटेडकडून त्यांचं असेट्स आणि लायबिलिटीज खरेदी केल्याबद्दल जो काय त्याला मोबदला द्यावा लागतो तो मोबदला दिला इथे की रामला काय करतो की ₹6,000 ₹6,00,000 त्याला शेअर्स पूर्ण शेअर्स तो पे करतो आणि अँड ₹20,000 फुल्ली पेड अप शेअर्स ऑफ ₹10 अँड ₹50,000 इन कॅश टू श्याम लिमिटेड। आणि श्याम लिमिटेडला काय करतो की 20,000 शेअर्स पर शेअर्स किती रुपयेमध्ये 10 रुपयेप्रमाणे तो पे करतो आणि त्याला परत ₹50,000 कॅश देतो। अशा पद्धतीने बघतो आपण की राम लिमिटेडला तो काय करतो ₹6,00,000 पूर्ण शेअर्स तो पे करतो आणि श्याम लिमिटेडला 20,000 शेअर्स पर शेअर्स ₹10 आणि कॅश ₹50,000 तो पे करतो। द लिक्विडेशन एक्सपेन्सेस ऑफ ₹5,000 वेअर ऑल्सो पेड बाय द न्यू कंपनी द फार्मेशन एक्सपेन्सेस अमाउंटेड टू ₹10,000 आणि बघतो आपण इथे की द लिक्विडेशन एक्सपेन्सेस ऑफ ₹5,000 ही नवीन कंपनी राधाकृष्ण कंपनी पे करतो आणि सोबतच द फार्मेशन एक्सपेन्सेस जे अमाऊंट आहे ₹10,000 ते सुद्धा काय करतो नवीन कंपनी स्थापन करतो। तर आपण आता राम लिमिटेड आणि श्याम लिमिटेड यांचं बॅलन्स शीट बघूया। आपल्याला राम लिमिटेड आणि श्याम लिमिटेडचं बॅलन्स शीट दिलेलं आहे, यामध्ये बघतो आपण की शेअर कॅपिटल राम लिमिटेडचं आहे ₹4,00,000 तर श्याम लिमिटेडचं आहे ₹2,00,000। सन्ड्री असेट्स राम लिमिटेड ₹5,00,000 आणि श्याम लिमिटेड ₹2,75,000। 7% डेबेंचर्स राम लिमिटेड ₹50,000 अँड श्याम लिमिटेड ₹50,000। बँक ₹1,75,000 राम लिमिटेड अँड ₹15,000 श्याम लिमिटेड। जनरल रिझर्व ₹2,00,000 राम लिमिटेड अँड ₹40,000 श्याम लिमिटेड। अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट राम लिमिटेडचं आहे ₹25,000 अँड श्याम लिमिटेडचं आहे डॅश। असं बघतो आपण की राम लिमिटेडचं टोटल असेट जे बघतो आपण टोटल बॅलन्स शीटवर टोटल ₹6,75,000 दिलं आहे तर श्याम लिमिटेडचं बॅलन्स शीटवर टोटल दिलं आपल्याला ₹2,90,000। त्यानंतर समोर म्हणतो शो द जर्नल एंट्रीज रिक्वायर टू क्लोज द बुक्स ऑफ राम लिमिटेड अँड श्याम लिमिटेड अँड टू रेकॉर्ड द ओपनिंग जर्नल एंट्रीज इन द बुक्स ऑफ द न्यू कंपनी ऑल्सो प्रिपेअर बॅलन्स शीट ऑफ द राधाकृष्णन लिमिटेड। तर यावरून आपल्याला
इश्यू द जर्नल एंट्रीज रिक्वायर्ड टू क्लोज द बुक्स ऑफ राम लिमिटेड आणि श्याम लिमिटेड. राम लिमिटेड आणि श्याम लिमिटेड या दोघांच्या पुस्तकामध्ये आपल्याला जर्नल एंट्रीज द्यावायच्या आहेत. आणि टू रेकॉर्ड द ओपनिंग जर्नल एंट्रीज इन द बुक्स ऑफ द न्यू कंपनी. आणि जी नवीन कंपनी आहे त्या नवीन कंपनीच्या पुस्तकातसुद्धा आपल्याला ओपनिंग जर्नल एंट्रीज ओपनिंग जर्नल एंट्रीज द्यायच्या आहेत. आणि त्यानंतर ऑल्सो प्रिपेअर बॅलन्स शीट ऑफ द राधाकृष्ण लिमिटेड. आणि अमलगमेशन झाल्यानंतर जी नवीन कंपनी जी आहे राधाकृष्ण कंपनी त्याचं आपल्याला बॅलन्स शीट तयार करावं आहे. तर यावरून आपल्याला क्रेता कंपनी आणि विक्रेता कंपनीच्या पुस्तकामध्ये रोजगीर नोंदी द्याव्या आहेत. आणि त्यानंतर क्रेता कंपनीचं आपल्याला बॅलन्स शीट तयार करावं आहेत. परंतु बघतो आपण इथे की क्रेता कंपनी कोण आणि विक्रेता कंपनी कोण हे आधी आपल्याला माहीत असायला पाहिजे. तर बघतो आपण इथे की राम कंपनी लिमिटेड आणि श्याम कंपनी लिमिटेड हे दोघे एकत्र येतात आणि एक नवीन कंपनी स्थापन करतात. त्या कंपनीचं नाव आहे राधाकृष्ण कंपनी लिमिटेड. त्यामुळे राधाकृष्ण कंपनी लिमिटेड ही नवीन कंपनी असून ती क्रेता कंपनी असेल आणि राम आणि श्याम कंपनी लिमिटेड हे विक्रेता कंपनी असतील. त्यामुळे आपण राम कंपनी लिमिटेड आणि श्याम कंपनी लिमिटेड या दोन्ही विक्रेत्यांच्या पुस्तकामध्ये रोजगीर्द नोंदी देऊ. त्यानंतर क्रेता जी कंपनी आहे राधाकृष्ण कंपनीच्या बुक्समध्ये आपण परत क्रेताच्या पुस्तकात रोजगीर्द नोंदी देऊ आणि नवीन कंपनी जी आहे राधाकृष्ण कंपनी याचं बॅलन्स शीट तयार करू. तर यावरून या प्रॉब्लेमचं आपण आता सोल्युशन. पहिल्यांदा आपल्याला परचेस कन्सिडरेशन काढावं तयार करावं लागेल. त्याकरिता कॅल्क्युलेशन ऑफ परचेस कन्सिडरेशन, कारण की बघतो की क्रेता कंपनी विक्रेता कंपनीकडून त्यांनी असेट्स अँड लायबिलिटीज खरेदी केलं आणि त्यांना मोबदलासुद्धा दिलेला आहे. तर प्रथम घेऊ आपण परचेस कन्सिडरेशन. त्यासाठी आपण तीन कॉलम तयार करून घेऊ. पर्टिक्युलर एक दुसरं देऊ आपण राम लिमिटेड आणि तिसरं देऊ श्याम लिमिटेडचं. परचेस कन्सिडरेशन काढत असताना आपण बघतो आपण की असेट टेकन ओवर लेस लायबिलिटीज टेकन ओवर आणि त्याचं आपल्याला मिळतं त्यावरून नेट असेट्स. तर प्रथम आपण नेट असेट्स काढून घेऊ. त्याकरिता क्रेता कंपनी विक्रेता कंपनीकडून कुठली कुठली संपत्ती त्यांनी खरेदी केलं आणि कुठली देयता स्वीकारलं यामधला डिफरन्स म्हणजेच आपला असेल नेट असेट्स. तर प्रथम घेऊ आपण असेट टेकन ओवर. मग बघतो आपण इथे की सनरी असेट्स. सनरी असेट्स नवीन जी कंपनी आहे राधाकृष्ण कंपनी त्यांनी परचेस केलेलं आहे ते रामकडून घेतलं आहे 5 लाख रुपीज आणि श्यामकडून 2,75,000 रुपीजचं. त्यानंतर बँक राम लिमिटेडकडून 1,75,000 आणि श्याम लिमिटेडकडून 15,000. त्यानंतर बघतो आपण की या दोन्हीच असेट त्यांनी काय केला दोन्ही कंपनीकडून त्यांनी खरेदी केलेला आहे. त्यानंतर यामधून आपण काय करू लेस लायबिलिटीज टेकन ओवर. त्यानंतर बघतो आपण की या दोन्ही कंपनीकडून त्यांनी कुठली कुठली लायबिलिटीज त्यांनी स्वीकारलेली आहे किंवा खरेदी केलेली आहे ते आपण इथून मायनस करूया. तर लायबिलिटीज बघतो आपण की 7% डेबेंचर्स ही जे एक्स्टर्नल लायबिलिटीज आहे ती त्यांनी स्वीकारलेली आहे. ते आहे राम लिमिटेडचं 50,000 अँड श्याम लिमिटेडचं 50,000. परत बघतो आपण इथे आपल्याला लायबिलिटीज नाही एकच दिलेला आहे त्यामुळे टोटल असेट्समधून टोटल लायबिलिटीज जी आहे ती काय करू मायनस करू. त्यामुळे असेट टेकन ओवर सनरी असेट्स आणि बँक या दोघांची बेरीज करू. या बेरजीतून लायबिलिटीज काय करू मायनस करू. तर आपल्याला मिळतो राम लिमिटेडचं 6,25,000 आणि श्याम लिमिटेड मिळतो 2,40,000. हे असेल त्याचं नेट असेट्स. आता बघतो आपण इथे की राम लिमिटेडचं जे नेट असेट आहे ते आहे टोटल 6,25,000 अँड श्याम लिमिटचं आहे 2,40,000. परंतु आपल्याला उदाहरणामध्ये दिला आहे की क्रेता कंपनी का करतो की या दोन्ही कंपन्या तो पी सी म्हणून त्यांनी परचेस कन्सिडर म्हणून त्यांनी पे केलेला आहे. त्यामुळे आपण त्यांनी किती पे केलं त्याचा आपण मोडा पेमेंट काढू. नेट असेट होतं दोन्ही कंपन्याचं राम लिमिटेडचं आहे 6,25,000 अँड श्याम लिमिटचं आहे 2,40,000. त्यानंतर बघू बघतो आपण की क्रेता कंपनी काय केलं ह्या दोन्ही कंपन्यांना काय केलं आहे पी सी दिलेला आहे मोडा पेमेंट केलेला आहे. त्यामुळे त्याचा मोडा पेमेंट आपण कॅल्क्युलेट करून घेऊया. मोडा पेमेंट बघतो इथे आपण की शेअर्स इन राधाकृष्ण लिमिटेड ऑफ रुपीज 10 इज फुल्ली पेड. कुणाला
तर राम लिमिटेडला तो 6 लाख रुपयाचं शेअर्स पर शेअर्स 10 रुपीजप्रमाणे पे केलेलं आहे. त्यानंतर बघतो आपण की 20,000 शेअर्स ऑफ रुपीज 10 इजप्रमाणे टोटल अमाऊंट होतं त्याचं 2 लाख रुपीज, ते कोणाला श्यामला पे केलेलं आहे. त्यामुळे आपण इथे लिहिलं की शेअर्स इन राधाकृष्ण लिमिटेड, राधाकृष्ण आपले शेअर्स काय करतो पर रुपीज 10 रुपीजप्रमाणे, तो 6 लाख रुपयाचं टोटल शेअर्स कोणाला देतो, राम लिमिटेडला देतो. आणि 20,000 उदाहरणामध्ये दिलं आपल्याला की 20,000 शेअर्स ऑफ रुपीज 10 इजप्रमाणे 20,000 × 10 असं 2 लाख रुपयाचं शेअर्स तो कोणाला श्यामला देतो. त्यामुळे आपण श्यामच्या नावे करू 2 लाख रुपीजचा शेअर्स. त्यानंतर बघतो आपण इथे परत आपल्याला उदाहरणामध्ये दिला आहे की श्यामला तो काय करतो कॅशसुद्धा देतो. कॅश किती दिला तो, कॅश पेमेंट रामला त्याने टोटल काय केलं शेअर्स दिलेला आहे 6 लाख रुपयाचं, परंतु श्यामला देत असताना त्याने शेअर्स पण दिला आणि कॅश पण दिलेला, त्यामुळे त्याचा कॅश दिला आपल्याला श्यामचा 50,000 रुपये. त्यामुळे आपण बघू की त्याचा टोटल मोड ऑफ पेमेंट, पेमेंट त्याने किती केलं, तर बघतो आपण की टोटल त्याचा परचेस कन्सिडरेशन म्हणून आपण त्यालाच राम लिमिटेडचा 6 लाख रुपीजचं आणि श्यामचं किती झालं 2,50,000. रामचं जे 6 लाख रुपीज आहे ते टोटल शेअर्स आहेत आणि श्यामचं जे आहे 2,50,000, याच्यामध्ये 2 लाख रुपीजचे शेअर्स आणि 50,000 रुपीज कॅश असं टोटल त्याचं परचेस कन्सिडरेशन असेल. त्यामुळे बघतो आपण इथे की राम कंपनी लिमिटचं नेट असेट किती आहे आणि राम कंपनी लिमिटचं परचेस कन्सिडरेशन किती आहे. तर बघतो आपण इथे की राम लिमिटेडचं नेट असेट्स आहे 6,25,000 आणि त्याचं परचेस कन्सिडरेशन किती आहे 6 लाख रुपीज. म्हणजे याचा अर्थ असा होतो की त्याचा नेट असेट 6,25,000 आहे, परंतु त्यांनी परचेस केलेला किती त्यापेक्षा कमी किमतीला परचेस केलं, त्यामुळे त्याला काय होईल, काय मिळेल आपल्याला कॅपिटल रिझर्व. कॅपिटल रिझर्व कसं काढतो आपण की नेट असेट्स मायनस परचेस कन्सिडरेशन. कारण बघतो आपण इथे की नेट असेट इज हायर दॅन परचेस कन्सिडरेशन, परचेस कन्सिडरेशनपेक्षा नेट असेट ही जास्त आहे, त्यामुळे आपल्याला मिळतो कॅपिटल रिझर्व. जो डिफरन्स आहे त्यांचा 25,000. त्यामुळे आपण बघूया की कॅपिटल रिझर्व 25,000 त्याचं आहे. उदाहरणार्थ आपण म्हणू शकतो की त्याची किंमत ॲक्च्युली बिझनेसची किंमत किती आहे 6,25,000 आहे, परंतु त्याने खरेदी किती केलं 6 लाख रुपयाला, म्हणजे त्याला फायदा किती झाला 25,000 रुपयाचं, असं आपण समजू शकतो. त्यानंतर श्याम लिमिटचं बघतो आपण इथे, त्याच्यासुद्धा बघतो आपण की नेट असेट आहे 2,40,000 आणि त्यांनी पे किती केलं आहे 2,50,000. आता इथे काय दिसतो, उलट दिसतो आपल्याला की नेट असेटपेक्षा त्याचं पी सी जास्त आहे, म्हणजे त्यांनी नेट असेटपेक्षा त्यांनी पी सी मोबदला जो जास्त दिलेला आहे, तो डिफरन्स कितीचा आहे 10,000 रुपीजचा. त्यामुळे आपण बघतो आपण इथे की पी सी मायनस नेट असेट्स तो आपल्याला मिळतो गुडविल. त्यामुळे आपण बघतो की नेट असेटपेक्षा जर पी सी जास्त असेल तर आपल्याला गुडविल मिळतो, कारण की परचेस कन्सिडरेशन इज हायर दॅन नेट असेट, नेट असेटपेक्षा परचेस कन्सिडरेशन जास्त आहे. नेट असेटपेक्षा जर परचेस कन्सिडरेशन जास्त असेल तर गुडविल मिळेल आपल्याला, आणि त्यापेक्षा जर कमी असेल तर आपल्याला मिळतो कॅपिटल रिझर्व. इथे बघतो आपण की राम कंपनी लिमिटेडमध्ये आपल्याला मिळाला आहे कॅपिटल रिझर्व मिळाला आहे, तर श्याममध्ये काय मिळालं आपल्याला गुडविल मिळालेला आहे. त्यामुळे आपण याचं जे आहे बघतो आपण की शेवटी बॅलन्स शीट तयार करत असताना आपण गुडविल किती आणि कॅपिटल रिझर्व किती आपण ते लक्षात घेतो, परंतु हे करत असताना बघतो आपण की एकीकडे त्याला फायदा झाला आणि दुसरीकडे त्याला तोटा झाला असं म्हणून आपण जास्त अमाऊंट दिला आणि दुसरीकडे कमी दिला आहे, त्यामुळे जेवढा काय खर्च होईल ते काय तर रिटर्न ऑफ करेल, तर ते आपण नंतर क्रेताच्या पुस्तकामध्ये एंट्री करताना याचं डिटेल्स आपण बघूया. हे झालं आपलं कॅल्क्युलेशन ऑफ परचेस कन्सिडरेशन. अशा पद्धतीनं आपण दोन्ही कंपन्यांचं पण परचेस कन्सिडरेशन काढलं, तर आपल्याला एका ठिकाणी मिळतं आपल्याला गुडविल आहे 10,000 रुपीजचं आणि म्हणजे श्याम लिमिटेडचं दिसतं आपल्याला इथे 10,000 रुपीजचं गुडविल आणि 25,000 रुपीजचं राम लिमिटेड दिसतं आपल्याला कॅपिटल रिझर्व. त्यानंतर विचारलं आपल्याला की जर्नल एंट्रीज इन द बुक्स ऑफ राम कंपनी लिमिटेड, कारण की दोन्ही कंपनीच्या दोन्ही विक्रेता कंपन्यांच्या पुस्तकामध्ये आपल्याला रोज किरुद नोंदी द्यावायच्या आहेत. दोन्ही विक्रेता म्हणजे कोण, एक राम कंपनीचं आणि दुसरं असेल तुमचं श्याम कंपनी. राम आणि श्याम हे दोन्ही विक्रेता कंपनी आहेत, त्यामुळे आपण राम कंपनीच्या पुस्तकात आणि श्याम कंपनीच्या पुस्तकात आपण रोजगिरी नोंदी देऊया. म्हणजेच विक्रेताच्या पुस्तकामध्ये रोजगिरी नोंदी. आपण हे आधीच्या प्रॉब्लेममध्ये बघितलं की विक्रेताच्या पुस्तकात रोजगिरी नोंदी करत असताना आपण कंपल्सरी जे एंट्रेज बघतो आपण 7 एंट्रेज, ते 7 एंट्रेज आपण करत असतो.
तर बघतो आपण की तयार करत असताना आपण प्रथम जनरल एंट्रीज याचं आपण फॉर्मेट तयार करून घेऊया. पर्टिक्युलर अमाऊंट अमाऊंट त्याला नाव देऊ आपण पर्टिक्युलर डेबिट रुपीज अँड क्रेडिट रुपीज. बघतो आपण की पहिली जी एंट्री असते विक्रेत्या कंपनीच्या पुस्तकामध्ये ती असते सर्व संपत्ती रोखीकरण खात्याला स्थानांतरित केल्याबद्दल, त्यामुळे आपण पहिली एंट्री करू. रिलायझेशन अकाउंट डेबिट 6,75,000 टू सन्ड्री असेट्स 5 लाख रुपीज टू बँक अकाउंट 1,75,000. क्रेडिट साइड की बेरीज करून घ्यायची आणि ती बेरीज काय डेबिट साइडला लिहायचं 6,75,000. ही असेल पहिली एंट्री आपल्याला की सर्व संपत्ती रोखीकरण खात्याला स्थानांतरित केल्याबद्दल. कारण काय की विक्रेता कंपनी काय करतो की त्याच्याजवळ असलेली सर्व संपत्ती तो काय करतो प्रथम रोखीकरण खात्याला तो स्थानांतरित करत असतो. बीईंग असेट ट्रान्सफर टू रिलायझेशन अकाउंट. त्यानंतर दुसरी एंट्री असते की सर्व बाह्य देयता रोखीकरण खात्याला स्थानांतरित केल्याबद्दल, त्याबद्दलची इंटरेस्ट असेल. लायबिलिटीज आहे इथे 7% डेबेंचर्स, त्यामुळे 7% डेबेंचर्स अकाउंट डेबी 50,000 टू रिलायझेशन अकाउंट 50,000. ही कसली असेल बीईंग लायबिलिटीज ट्रान्सफर टू रिलायझेशन अकाउंट. त्यानंतर बघतो आपण की क्रेता कंपनी विक्रेता कंपनी आपल्या पुस्तकामध्ये तिसरी जी नोंद करत असतो ते पी सी एन एबाबतची, त्यामुळे पी सी एन एबाबतची नोंद असेल. कोणाकडे येणार आहे ते क्रेता कंपनी, क्रेता कंपनी कोण आहे राधाकृष्णन, त्यामुळे आपण राधाकृष्णनचं नामन करू की राधाकृष्णन लिमिटेड अकाउंट डेबिट. रामचं किती आहे पी सी 6 लाख रुपीज, त्यामुळे 6 लाख रुपीज दाखवू आपण टू रिलायझेशन अकाउंट रुपीज 6 लाख. आणि ही एंट्री असेल बीइंग परचेस कन्सिडरेशन ड्यू फ्रॉम राधाकृष्णन लिमिटेड, क्रेता कंपनीकडून आपल्याला काय परचेस कन्सिडरेशन येणे असल्याबाबतची. त्यानंतर चौथी एंट्री करत असतो विक्रेता कंपनी आपल्या पुस्तकामध्ये की जे काय त्याचा पी सी येणं होतं ते पी सी मिळाल्याबद्दलची. मग त्याला जर 6 लाख रुपयेच मिळाले पी सी स्वरूपात, ते कुठल्या स्वरूपात मिळाले त्याची तो डिटेल्स एंट्री करली इथे. तर बघतो आपण इथे की 6 लाख रुपये त्याला इक्विटी शेअर्स दिलेला आहे, त्यामुळे इक्विटी शेअर्स इन राधाकृष्णन लिमिटेड अकाउंट डेबिट 6 लाख रुपीज टू राधाकृष्णन लिमिटेड अकाउंट रुपीज 6 लाख. ही असेल एंट्री बीइंग परचेस कन्सिडरेशन रिसिव्ड फ्रॉम राधाकृष्णन लिमिटेड, राधाकृष्णन लिमिटेडकडून परचेस कन्सिडरेशन मिळाल्याबद्दलची. त्यानंतर पाचवी जी एंट्री असते की विक्रेता कंपनीच्या जे रोखीकरण खाते असते त्यावरती त्याला प्रॉफिट झालं की लॉस झालं. तर त्यामुळे बघतो आपण की लास्ट प्रॉब्लेममध्ये बघितलं होतं आपण की त्याचं रिलायझेशन अकाउंट बंद कसं करायचं आणि त्यावरून त्याचं प्रॉफिट झालं की लॉस झालं ते कसं काढतात ते आपण बघितलं होतं. तर इथे बघतो आपण पाचवी जी एंट्री रोखीकरण खात्यावरील खात्यावर लॉस झाल्याबद्दलची, त्याची एंट्री असेल शेअर होल्डर्स अकाउंट डेबिट 25,000 टू रिलायझेशन अकाउंट 25,000. तर इथे काय दिसतं आपल्याला जर आपण डेबिट साईडची जर बेरीज केली आपण रिलायझेशन नावानं जे दाखवलेलं आहे त्याचं आणि क्रेडिट साईडचं रिलायझेशन नावानं जे दाखवली अमाऊंट त्यांची जर बेरीज केली तर इथे दिसतं आपल्याला की डेबिट साईडची बेरीज तुमची जास्त येईल आणि क्रेडिट साईडची बेरीज तुमची कमी येईल. त्यामुळे बघतो आपण इथे की डिफरन्स तो दिसतो आपला डिफरन्स किती 25,000 रुपीजचं आणि तो त्याला लॉस झालेला असेल, त्यामुळे आपण लॉस रिलायझेशन अकाउंटवरती लॉस झाल्याबद्दलची आपण एंट्री केली शेअर होल्डर्स अकाउंट डेबिट टू रिलायझेशन अकाउंट. आणि ही असेल एंट्री बीइंग लॉस ऑन रिलायझेशन अकाउंट ट्रान्सफर टू शेअर होल्डर्स अकाउंट. त्यानंतर बघतो आपण की सहावी जी एंट्री असते की जी विक्रेता कंपनी असतो विक्रेता कंपनीचे जे काय लायबिलिटीज असतो शेअर कॅपिटल आहे शेअर कॅपिटल आणि अकुमुलेटेड प्रॉफिट यावरती बघतो आपण की त्यांचा भागधारकांचा अधिकार असतो, त्यामुळे काय करेल तो आपल्या भागधारकांना तो डिस्ट्रीब्यूट करेल किंवा ट्रान्सफर करेल. तर त्याबद्दलची एंट्री मग बघतो आपण की राम कंपनी लिमिटेडचं शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट 4 लाख रुपीजचं आहे, जनरल रिझर्व अकाउंट डेबिट 2 लाखचं आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट 25,000 रुपीज.
फक्त आपण की शेअर कॅपिटल झालं, जनरल रिझर्व झालं आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट झालं. हे शेअर कॅपिटल आणि ॲक्युमुलेटेड प्रॉफिटमध्ये जनरल रिझर्व आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट येतो. यावरती का हे जी असतात हे अमाऊंट तो थर्ड पार्टीला विकू शकत नाही, कारण की याच्यावरती त्या कंपनीचे भागधारकांचा अधिकार असतो, त्यामुळे आपल्या भागधारकांना तो काय करेल, ट्रान्सफर करेल. मग एवढं तो शेअर कॅपिटल 4 लाख रुपीजचं, जनरल रिझर्व 2 लाखचं आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 25 रुपीजचं काय करेल, एवढी अमाऊंट तो ट्रान्सफर टू शेअर होल्डर्स अकाउंटला, त्यामुळे टू शेअर होल्डर्स अकाउंट टोटल 6,25,000. आणि ही एंट्री केलं आपण, बीइंग शेअर कॅपिटल अँड ॲक्युमुलेटेड प्रॉफिट ट्रान्सफर टू शेअर होल्डर्स अकाउंट. आणि सातवी जी असते की जे काय त्याचं PC मिळालेला, PC स्वरूपात, म्हणजेच मग बघतो आपण की क्रेता कंपनीकडून जे काय त्याला मिळालेलं आहे त्यावरतीसुद्धा त्याचा भागधारकांचा अधिकार असतो, शेअर होल्डरचा अधिकार असतो. त्यामुळे तो काय करेल, जे काय त्याला मिळालेलं आहे मोबदला म्हणून, तो मोबदला म्हणून त्या मोबदला काय करेल, तो आपल्या शेअर होल्डर्सला तो डिस्ट्रीब्यूट करेल. मग शेअर होल्डर्स अकाउंट डेबिट 6 लाख रुपीज टू इक्विटी शेअर्स इन राधाकृष्णन लिमिटेड 6 लाख रुपीजचं. मोबदला बघतो आपण की राधाकृष्णन कंपनी काय केला आहे की आपले शेअर्स काय केला आहे, तो मोबदला म्हणून त्यांनी 6 लाख रुपयाचे दिलेला आहे. आणि यावरती अधिकार कोणाचा असेल, त्या विक्रेता कंपनीचे शेअर होल्डरचं, त्यामुळे शेअर होल्डर्सला तो ट्रान्सफर करेल. बीइंग शेअर रिसिव्ड फ्रॉम राधाकृष्णन लिमिटेड डिस्ट्रीब्यूट टू इक्विटी शेअर होल्डर्स. हे झालं राम कंपनी लिमिटेड विक्रेता जी कंपनी आहे त्याच्या पुस्तकात 7 एंट्र्या. त्यानंतर परत विचारलं आपल्याला की श्याम कंपनी जी आहे, विक्रेता कंपनी श्याम, त्या श्यामच्या पुस्तकातसुद्धा आपल्याला रोजगीर नोंदी द्याव्याच्या आहेत. श्यामसुद्धा बघतो आपण की श्याम कंपनीसुद्धा विक्रेता कंपनी आहे, त्यामुळे त्याच्या पुस्तकातसुद्धा आपल्याला 7 एंट्र्याज करावायच्या ज्याच पद्धतीने. त्यामुळे प्रथम आपण जनरल एंट्रीज प्रोफार्मा तयार करून घेऊ. हे झालं आपलं जनरल एंट्रीज प्रोफार्मा तयार, नाव देऊ पर्टिक्युलर, डेबिट रुपीज आणि क्रेडिट रुपीज. श्यामसुद्धा करेल की आपल्या श्यामसुद्धा आपल्या पुस्तकामध्ये पहिली एंट्री करेल की आपली संपत्ती रोखीकरण खात्याला स्थानांतरित केल्याबद्दल, त्याबद्दलची पहिली एंट्री. रिलायझेशन अकाउंट डेबिट 2,90,000 टू सनरी असेट्स 2,75,000 टू बँक अकाउंट 15,000. असं टोटल बघतो आपण की सनरी असेट 2,75,000 प्लस बँक अकाउंट 15,000, असं टोटल 2,90,000 रुपीज काय करतो, रिलायझेशन अकाउंटला ट्रान्सफर करेल. बीइंग असेट ट्रान्सफर टू रिलायझेशन अकाउंट. त्यानंतर दुसरी एंट्री करेल की लायबिलिटीज ट्रान्सफर टू रिलायझेशन अकाउंटला. त्यामुळे बघतो आपण लायबिलिटीज कुठले आहेत, 7% डेबेंचर्स, 7% डेबेंचर्स अकाउंट डेबिट 50,000 रुपीज टू रिलायझेशन अकाउंट 50,000 रुपीज. आणि ही नोंद असेल आपली बीइंग लायबिलिटीज ट्रान्सफर टू रिलायझेशन अकाउंट. त्यानंतर थर्ड एंट्री करेल PCNA बाबत. परत बघतो आपण की श्याम कंपनी लिमिटेडला क्रेता कंपनीकडून म्हणजेच राधाकृष्णन कंपनीकडून PC किती येणं आहे, त्याबद्दल तू एंट्री करेल. राधाकृष्णन कंपनी लिमिटेड अकाउंट डेबिट 2,50,000 रुपीज टू रिलायझेशन अकाउंट 2,50,000 रुपीज. बघतो आपण की श्याम कंपनी लिमिटेडचं जे काय परचेस कन्सिडरेशन आहे किती आहे, ते 2,50,000 रुपीजचं. त्यामुळे 2,50,000 रुपीज येणे असल्याबाबतची तो एंट्री करेल. बीइंग परचेस कन्सिडरेशन ड्यू फ्रॉम राधाकृष्णन लिमिटेड. त्यानंतर बघतो आपण की चौथी एंट्री असेल की त्याला जे काय PC स्वरूपात येणार होतं, मिळणार होते 2,50,000 रुपीज, ते कुठल्या स्वरूपात मिळालं त्याचं तो डिटेल्स तू एंट्री करेल. मग चौथी एंट्री असेल मिळाल्याबद्दलची PC. इक्विटी शेअर्स हा शेअर्स इन राधाकृष्णन लिमिटेड अकाउंट डेबिट, त्याला शेअर्स किती मिळाले 2,00,000 रुपीजचं आणि कॅश मिळाला त्याला 50,000 रुपीजचं. त्यामुळे काय करेल तो की 2,50,000 रुपीजचं टोटल त्याला PC मिळत आहे, पण 2,50,000 रुपीजमध्ये काय दिसतं आपल्याला की 2,00,000 रुपीजचं शेअर्स आणि 50,000 रुपीजचं कॅश. त्यामुळे त्याचा तो एंट्री करताना काय करेल की इक्विटी शेअर्स इन राधाकृष्ण लिमिटेडचं शेअर्स त्याला मिळतात 2,00,000 रुपीजचं आणि त्याकडून त्याला कॅश मिळत आहे, म्हणजेच आपण म्हणून त्याला बँक अकाउंट 50,000 रुपीज टू राधाकृष्णन कंपनी लिमिटेड असं असं असेल टोटल PC.
2,50,000. Here sale entry being purchased, consideration received from Radhakrishnan Limited. त्यानंतर परत पाचवी एंट्री करेल तो की रिलायजेशन अकाउंटवर त्याला प्रॉफिट झालं की लॉस झालं. इथे सुद्धा बघतो आपण की रिलायजेशन अकाउंटवर त्याला लॉस झालेला आहे, त्यामुळे आपण त्याची एंट्री करतो शेअर होल्डर्स अकाउंट डेबिट 10,000 रुपीज टू रिलायजेशन अकाउंट रुपीज 10,000. कशाबद्दलचे तर बीइंग लॉस ऑन रिलायजेशन अकाउंट ट्रान्सफर टू शेअर होल्डर्स अकाउंट. त्यानंतर सहावीची एंट्री करत असतो की त्या कंपनीचे शेअर कॅपिटल आणि एक्युम्युलेटेड प्रॉफिट जेवढं काय असेल तेवढं तो काय करेल आपल्या शेअर होल्डर्सचा तो ट्रान्सफर करेल. त्यामुळे सहावी एंट्री असेल शेअर कॅपिटल अकाउंट 2,00,000 रुपीजचं, जनरल रिझर्व अकाउंट 40,000 टू शेअर होल्डर्स अकाउंट 2,40,000. असं तो 2,40,000 रुपीज ज्यामध्ये बघतो 2,00,000 रुपीजचं शेअर्स आहेत आणि 40,000 रुपीजचं जनरल रिझर्व, असं 2,40,000 रुपीज काय करेल तो आपल्या शेअर होल्डर्सला तो ट्रान्सफर करेल. बिंग शेअर कॅपिटल अँड ॲक्युमुलेटेड प्रॉफिट ट्रान्सफर टू शेअर होल्डर्स अकाउंट. आणि शेवटी जे असते की क्रेता कंपनीकडून जे काय त्याला मिळालेलं आहे तो काय करेल आपल्या शेअर होल्डर्सला तो डिस्ट्रीब्युट करेल. त्यामुळे बघतो आपण की 2,50,000 रुपीजचं पी सी होतं तेवढं आपलं तो शेअर होल्डर्सला तो डिस्ट्रीब्यूट करेल. त्यामुळे आपण त्याची एंट्री करू शेअर होल्डर्स अकाउंट डेबिट 2,50,000 टू इक्विटी शेअर कॅपिटल टू इक्विटी शेअर इन राधाकृष्णन लिमिटेड 2,00,000 रुपीचं इक्विटी शेअर्स होतं आणि टू बँक अकाउंट होतं 50,000 रुपीज 50,000 रुपयाचं त्याचं कॅश होतं. त्यामुळे 2,00,000 रुपीज इक्विटी शेअर्स आणि 50,000 रुपीज कॅश, असं टोटल 2,50,000 रुपीज काय करेल तो आपल्या शेअर होल्डर्सचा तो ट्रान्सफर करेल. हे झाले श्याम कंपनी लिमिटेड या विक्रेता कंपनीच्या पुस्तकात 7 एंट्रीज. त्यानंतर परत आपल्याला विचारलं आहे की जनरल एंट्रीज इन द बुक्स ऑफ राधाकृष्णन लिमिटेड. राधाकृष्णन लिमिटेड ही काय क्रेता कंपनी. परत आपल्याला विचारला की क्रेता कंपनीच्या पुस्तकात सुद्धा आपल्याला रोजगी नोंदी द्यावायच्या आहेत, त्यामुळे आपण जनरल एंट्रीज इन द बुक्स ऑफ राधाकृष्णन लिमिटेड करू. थर्ड जनरल एंट्रीजचं आपण प्रोफॉर्मा तयार केलं पर्टिक्युलर डेबिट रुपीज आणि क्रेडिट रुपीज. आता इथे कोण आहे राधाकृष्ण क्रेता कंपनी, त्यामुळे क्रेता कंपनी का करेल की आपल्या पुस्तकामध्ये नोंद करत असताना विक्रेता कंपनीकडून व्यवसाय खरेदी केल्याबद्दल आणि त्याला पी सी दिल्याबद्दल असं एका विक्रेत्याकरिता दोन एंट्र्या करेल. त्यामुळे बघतो आपण इथे की प्रथम रामचं घेऊ आपण, रामकडून व्यवसाय खरेदी केल्याबद्दल किंवा त्याचं संपत्ती आणि देताच खरेदी केल्याबद्दल आणि खरेदी केल्याबद्दल त्याची एंट्री करू. सन्ड्री असेट्स अकाउंट डेबिट 5,00,000 रुपीज. कोणाकडचं पहिले करत आपण राम कंपनीचं, त्यामुळे राम कंपनीकडून असेट्स खरेदी केल्याबद्दल असेट्स आणि लायबिलिटीज खरेदी केल्याबद्दलची एंट्री. सन्ड्री असेट्स अकाउंट डेबिट 5,00,000 रुपीज टू बँक बँक अकाउंट डेबिट 1,75,000 टू लायबिलिटीज घेतो आपण, लायबिलिटीज त्याचं काय 7% डेबेंचर्स टू 7% डेबेंचर्स 50,000 रुपीज टू लिक्विडेटर ऑफ राम कंपनी लिमिटेड. हे असते पी सीच्या स्वरूपात आणि ती आहे 2,60,000. आणि यामध्ये बघतो आपण जर आपण डेबिट शर्टची बेरीज केली आणि क्रेडिट शर्टची जर बेरीज केली तर बघतो आपण की डेबिट शर्टची बेरीज जास्त आहे आणि क्रेडिट शर्टची बेरीज कमी आहे. त्यातला जो डिफरन्स जो असेल तो डिफरन्स म्हणजे त्याचं काय असेल कॅपिटल रिझर्व. तसं आपण ऑलरेडी कॅपिटल रिझर्व त्याचं काढलेलं आहे 25,000 त्याचं कॅपिटल रिझर्व आहे, त्यामुळे आपण टू कॅपिटल रिझर्व अकाउंट 25,000 बीइंग असेट्स अँड लायबिलिटीज ऑफ राम कंपनी लिमिटेड टेकन ओवर. राम कंपनी लिमिटेडकडून असेट्स आणि लायबिलिटीज खरेदी केल्याबद्दल. त्यानंतर दुसरी एंट्री करेल तो की रामला पी सी दिल्याबद्दलची. लिक्विडेटर ऑफ राम कंपनी लिमिटेड अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट. कशाबद्दल आहे ती की बीइंग पेमेंट ऑफ द परचेस कन्सिडरेशन टू राम कंपनी लिमिटेड. आणि ती पी सी किती आहे त्याचं 6,00,000 रुपीजचं, त्यामुळे आपण लिक्विडेटर ऑफ राम कंपनी लिमिटेड अकाउंट डेबिट 6,00,000 रुपीज टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट 6,00,000 रुपीज. कारण की बघतो आपण की जेवढा का त्याचा 6,00,000 रुपीज आहे ते टोटल काय करता तो शेअरच्या स्वरूपात तो पे करताय. त्यानंतर तिसरी एंट्री करू आपण. हे झालं राम कंपनीकडून त्याचं असेट्स लायबिलिटीज खरेदी केल्याबद्दल आणि
राम कंपनीला पी सी त्याचा मोबदला दिल्याबद्दलचे 2 एंट्री आहे. त्यानंतर दुसरी जी विक्रेता कंपनी बघतो आपण इथे आहे श्याम. श्याम कंपनीकडून सुद्धा त्यांनी खरेदी केलेला, त्यामुळे श्यामच्या नावाने 2 एंट्री करेल तो. श्यामकडून असेट्स आणि लायबिलिटीज खरेदी केल्याबद्दलची सन्ड्री असेट्स अकाउंट डेबिट 2,75,000, बँक अकाउंट डेबिट 15,000, गुडविल अकाउंट डेबिट 10,000, टू 7% डेबेंचर अकाउंट 50,000, टू लिक्विडेटर ऑफ श्याम लिमिटेड अकाउंट पी सी स्वरूपात त्याचा आहे 2,50,000 असं तो एंट्री करेल. तर इथे बघतो आपण गुडविल, कारण बघतो आपण की जर डेबिट साईडची जर बेरीज केलं आपण आणि क्रेडिट साईडची बेरीज केलं, तर इथे दिसतं आपल्याला क्रेडिट साईडची बेरीज जास्त आहे आणि डेबिट साईडची बेरीज कमी आहे. तर एवढा डिफरन्स 10,000चा तो आपण दाखवू गुडविलच्या नावाने. आणि ॲक्च्युली आपण बघतो की सुरुवातीलाच आपण परचेस कन्सेशन काढत असताना कॅपिटल रिझर्व की गुडविल आहे ते आपण काढलेलं आहे, त्यामुळे आपण बघतो की गुडविल जर असेल तर आपण डेबिट करतो आणि कॅपिटल रिझर्व ते क्रेडिट करत असतो. हे असेल नोन बीईंग असेट अँड लायबिलिटीज टू श्याम लिमिटेड टेकन ओव्हर. त्यानंतर त्याला पी सी दिल्याबद्दलची, मग पी सी किती दिला 2,50,000 रुपीज, त्यामध्ये काही काही इन्क्लूड आहे शेअर्स आणि कॅश. त्यामुळे त्याचं तो करेल लिक्विडेटर ऑफ श्याम कंपनी लिमिटेड अकाउंट डेबिट 2,50,000, टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट 2,00,000 रुपीजचं आणि टू बँक अकाउंट 50,000 रुपीज. कारण की बघतो आपण की 2,50,000 रुपयाचा जो पी सी त्याला पी सी देता आहे, परंतु 2,50,000 तो टोटल शेअर्स न देता त्यामध्ये 2,00,000 रुपयाचे शेअर्स आहे आणि 50,000 रुपयाचं कॅश आहे. त्यामुळे आपण केला टू इक्विटी शेअर्स कॅपिटल अकाउंट 2,00,000 रुपीज, टू बँक अकाउंट 50,000 रुपीज, बिंग पेमेंट ऑफ द परचेस कन्सिडरेशन टू श्याम लिमिटेड. त्यानंतर बघतो की चौथी जी एंट्री करेल, कारण की लिक्विडेशन एक्सपेन्सेस आणि फार्मेशन एक्सपेन्सेस कुणी केलेला आहे क्रेता कंपनीने, त्यामुळे क्रेता कंपनीच्या पुस्तकात त्याची आपण एंट्री करू. फार्मेशन एक्सपेन्स अकाउंट डेबिट, फार्मेशन एक्सपेन्स आहे त्याचं 10,000 रुपये. लिक्विडेशन एक्सपेन्सेस अकाउंट डेबिट ते आहे 5,000 रुपये. असं तो टोटल टू बँक अकाउंट त्यांनी स्वतः 10,000 फार्मेशन एक्सपेन्सेस आणि लिक्विडेशन एक्सपेन्स 5,000 असं 15,000 रुपये त्यांनी स्वतः पे केलेलं आहे, त्यामुळे टू बँक अकाउंट 15,000 रुपीज. आणि हे असेल बिईंग फार्मेशन अँड लिक्विडेशन एक्सपेन्सेस पेड. त्यानंतर बघतो आपण की एकीकडे त्याला बघतो आपण की कॅपिटल रिझर्व मिळाला आणि दुसरीकडे त्याला गुडविल मिळाला आहे, कारण की रामकडून तो बिझनेस खरेदी करत आहे आणि श्यामकडूनसुद्धा तो बिझनेस खरेदी करत आहे. त्यामुळे बघतो आपण की राममध्ये त्याला काय दिसत आहे कॅपिटल रिझर्व आणि श्याममध्ये त्याला गुडविल मिळत आहे. त्यामुळे बघतो आपण की जेवढा त्यांनी खर्च केला असेल किंवा जेवढा काय गुडविल असेल ते काय करेल, जेवढा काय त्याचा कॅपिटल रिझर्व असेल त्यामुळे तो रिटर्न ऑफ करेल. तर इथे बघतो आपण की 15,000 रुपये त्याचं तो जास्तीचा खर्च केला होता, तर इकडे 25,000 रुपये त्याला फायदा झालेला आहे, त्यामुळे त्या 25,000 फायदा झाला त्यामधून तो 15,000 रुपये तो मायनस करेल. म्हणजेच काय कॅपिटल रिझर्वमधून तो लिक्विडेशन एक्सपेन्सेस आणि फार्मसी एक्सपेन्स तो रिटर्न ऑफ करेल. त्यानंतर त्या काय करता एंट्री कॅपिटल रिझर्व अकाउंट डेबिट 15,000 रुपये, टू फार्मेशन अँड टू फार्मेशन एक्सपेन्स अकाउंट 10,000, टू लिक्विडेशन एक्सपेन्स अकाउंट 5,000. असं काय करेल तो टोटल की 10,000 रुपयाचं फार्मेशन एक्सपेन्सेस आणि 5,000 रुपयाचं लिक्विडेशन एक्सपेन्सेस टोटल 15,000 रुपये तो कॅपिटल रिझर्वमधून काय करतो रिटर्न ऑफ करेल, म्हणजे तिथून कमी करेल तो. त्यामुळे बघतो आपण आता की कॅपिटल रिझर्व अकाउंट त्याचं किती अकाउंट किती होतं त्याचं 25,000. या 25,000मधून तो 15,000 रुपये काय करतो तो रिटर्न ऑफ करत आहे. आता उरले किती त्याचा कॅपिटल रिझर्व 10,000 रुपयेचं. बीईंग एक्सपेन्सेस रिटर्न ऑफ फ्रॉम कॅपिटल रिझर्व, कॅपिटल रिझर्वमधून काय करतो तो एक्सपेन्सेस त्याने जे केल्या 15,000 रुपयाचा तेवढा तो त्याने रिटर्न ऑफ केला. आता बघतो आपण की एकीकडे त्याला 10,000 रुपयाचं गुडविल त्याचं आहे आणि दुसरीकडे बघतो कॅपिटल रिझर्व आता किती राहिलं की 25,000 होतं, 25,000मधून त्यांनी 15,000 रुपयाचं काय रिटर्न ऑफ केलं, त्यामुळे आता कॅपिटल रिझर्व किती 10,000 उरलं. तरी बघतो आपण याच्यामध्ये की एकीकडे त्याला 10,000चा फायदा झाला आहे आणि दुसरीकडे तो 10,000 रुपये जास्त पे केलेला आहे, त्यामुळे जेवढा जास्त पे केला तेवढा परत तो काय करेल कॅपिटल रिझर्वमधून तो रिटर्न ऑफ करेल. तर त्या इथे बघतो आपण की कॅपिटल रिझर्व अकाउंट त्याचं 10,000 रुपीज आहे शिल्लक आता आणि गुडविलसुद्धा त्या 10,000 आहे, त्यामुळे काय करेल कॅपिटल रिझर्वमधून 10,000 रुपये तो काय करेल तो गुडविल हे रिटर्न ऑफ करेल.
त्यामुळे कॅपिटल रिझर्व अकाउंट डेबिट 10,000 रुपीज टू गुडविल अकाउंट 10,000 रुपीज आणि हे असेल बीईंग गुडविल रिटर्न ऑफ फ्रॉम रिमेनिंग कॅपिटल रिझर्व. बघतो आपण की उर्वरित त्याचं जे रिझर्व कॅपिटल रिझर्व होतं 10,000 रुपये, या 10,000 मधून त्याचं टोटल जे गुडविल होतं 10,000 रुपये तो काय करेल, तो रिटर्न ऑफ करेल. त्यामुळे आता बघतो आपण की गुडविल जेवढं होतं 10,000 रुपये त्याच्या रिटर्न केल्यामुळे गुडविल त्याचं नील झालं आणि कॅपिटल रिझर्व रिमेनिंग उरलं किती होतं 10,000 रुपये. त्या 10,000मधून त्यांनी काय केलं, गुडविलचं ते 10,000 रुपये मायनस केलं, त्यामुळे कॅपिटल रिझर्वसुद्धा त्याचा काय असेल, आता नील असेल. त्यामुळे बॅलन्स शीटला दाखवत असताना कॅपिटल रिझर्वसुद्धा तुमचं नील आहे आणि गुडविलसुद्धा नील आहे, त्यामुळे आपण बॅलन्स शीट तयार करत असताना ते दाखवणार नाही. त्यानंतर शेवटी विचारलं होतं आपलं की बॅलन्स शीट ऑफ क्रेता कंपनी राधाकृष्ण लिमिटेड, त्यामुळे बॅलन्स शीट ऑफ राधाकृष्ण लिमिटेड ॲज ऑन बॅलन्स शीटचं प्रोफॉर्मा तयार करू, पर्टिक्युलर अमाऊंट पर लायबिलिटीज रुपीज, असेट्स रुपीज. त्यानंतर बघतो आपण की जी नवीन कंपनी आहे त्या कंपनीचं अधिकृत भांडवल आपल्याला दिलं होतं, ऑथोराइज कॅपिटल 10 लाख रुपीज पर शेअर्स 10 रुपीज प्रमाणे. असं बघतो आपण की 1 लाख इक्विटी शेअर्स ऑफ रुपीज 10 इज प्रमाणे, सर 10 लाख रुपीज आणि ते काय करू आपण क्लोज करू. त्यानंतर इश्यूड अँड पेड अप कॅपिटल, त्यांनी इश्यूड अँड पेड अप किती केलं की बघतो आपण की 6 लाख रुपयाचं शेअर्स त्यांनी कोणाला पे केला, रामला केला आहे पर शेअर्स 10 रुपये प्रमाणे, तर त्याचा नंबर ऑफ टोटल किती झाला, 60,000 शेअर्स राम कंपनीचे 60,000 आणि श्यामला किती, 20,000 शेअर्स त्यांनी दिला आहे, 2 लाख आहेत 10 रुपये पर शेअर्स प्रमाणे, तर 20,000 शेअर्स आणि रामचं झालं किती 60,000 शेअर्स. असं टोटल 60,000 + 20,000 असं 80,000 इक्विटी शेअर्स तो काय करतो पे करत आहे आणि पर शेअर्स किती 10 रुपये प्रमाणे, त्यामुळे 80,000 × 10 8 लाख रुपीज. त्यानंतर 7% डेबेंचर्स, रामचं 50,000 रुपये आणि श्यामचं 50,000 रुपये असं टोटल 1 लाख रुपीज. त्यानंतर बघतो की आपण नोट कॅपिटल रिझर्व जे बघतो आपण की टोटल कॅपिटल रिझर्व होता त्याचा 25,000 रुपयाचं होतं, त्यामधून त्यांनी काय केलं की लिक्विडेशन अँड फार्मेशन्स जे आहे ते 25,000 रुपये त्यांनी काय केलं मायनस केलं होतं आपण त्यामधून, तर काय असेल आणि गुडविल आपण मायनस केलं, त्यामुळे काय असेल ते गुडविलसुद्धा आपण काय करू कितीकडे आपण नील दाखवू. त्यानंतर सन्ड्री असेट्स दोन्ही कंपनीचं आपण प्लस करू, रामचं आणि श्यामचं, तर टोटल असेल 7,75,000. बँक बॅलन्स आधी बघतो आपण इथे की त्यांनी काही कॅशच्या स्वरूपात त्यांनी काही खर्च केलेला आहे, त्यामुळे जेवढा काय त्याचा बँक बॅलन्स आहे रामकडून मिळालेला आणि श्यामकडून त्याचं आपण प्लस टोटल करून घेऊ. बघतो आपण इथे की बँक बॅलन्स टेकन फ्रॉम द वेंडर कंपनीज 1,75,000 राम कंपनीचं होतं आणि 15,000 कोणाचं श्याम कंपनीचं, असं टोटल 2,90,000 रुपीजचा काय झाला टोटल बँक बॅलन्स झालं, परंतु त्यामधून त्यांनी काही खर्च केलेला आहे, तर कुठला खर्च केला त्यांनी लिक्विडेशन एक्सपेन्सेस त्यांनी पे केलेला आहे, फार्मेशन एक्सपेन्स त्यांनी पे केलेला आहे आणि बघतो आपण की 50,000 रुपये कॅश त्यांनी कोणाला श्यामला दिलेला आहे, म्हणजे कुठलं टोटल क्रेता कंपनी टोटल कॅश किती खर्च करत आहे, 50,000 रुपये श्यामला तो कॅश देत आहे, त्यानंतर लिक्विडेशन एक्सपेन्सेस तो 5,000 रुपये खर्च करत आहे, त्यानंतर 10,000 रुपयेचं तर फार्मेशन एक्सपेन्सेस, असं 50,000, 5,000 आणि 10,000 असं 65 रुपीज काय करतो तो कॅश पे करत आहे, त्यामुळे टोटल त्याच्याकडे होतं 2,90,000मधून ते 65,000 रुपीज आपण काय करू मायनस करू, तर आपल्याला मिळेल बँक बॅलन्स 1,25,000 आणि हे बँक बॅलन्स आपण शेवटी बॅलन्सशीटमध्ये दाखवू आणि ते दाखवू आपण बँक बॅलन्स 1,25,000. त्यानंतर दोन्ही साईडचे असेट्स आणि लायबिलिटी साईडचे आपण बेरीज करू, बेरीज केल्यानंतर आपल्याला मिळतो की लायबिलिटी साईडची बेरीज आहे 9 लाख